सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल। देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीमधील गणेश भक्तांनी ओढे, नाले, तलाव, विहिरी आदी ठिकाणी गणपती बाप्पा आणि निर्माल्य यांचं विसर्जन न करता देवळाली प्रवरा नगर परिषदेनं ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम कुंडामध्ये बाप्पांचं विसर्जन केलंय। देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीनं ओढे, नाले, तलाव आदी ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन न करता नगर परिषदेनं उभारलेल्या कृत्रिम कुंडामध्ये बाप्पा आणि निर्माल्य यांचं विसर्जन करण्याचं आवाहन केलं होतं आणि या आवाहनाला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। देवळाली प्रवरा शहरामधील बाजार तळ, पाण्याची टाकी, तर राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत आणि कारखाना टेल टँक इथे उभारलेल्या कृत्रिम तलावात गणेश भक्तांनी गणरायांचं विसर्जन केलं। प्रत्येक कृत्रिम तलावाच्या जवळ नगर परिषद कर्मचारी भाविकांचे स्वागत करण्यास सज्ज होते। त्याचप्रमाणे देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीमध्ये 4 फिरते गणेश मूर्ती संकलन केंद्र देखील कार्यरत होते। वाड्या वस्त्यांवरील गणेश मूर्ती आणि निर्माल्यांचं संकलन करून विधिवत पूजन करून नगर परिषद कर्मचाऱ्यांनी पर्यावरणपूरक गणपती विसर्जन केलंय। यावेळी प्रांताधिकारी तथा प्रशासक किरण सावंत आणि मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब टिकल, कपिल भावसार, भूषण नवाल, कृष्णा महाकाळ, तुषार सुपेकर, सुदाम कडू, विजय साठे, अजय कासार, भारत साळुंखे, तसेच सारंगधर टिकल, अरुण कदम, राजेंद्र कदम, अमोल पंडित, गोरख भांगरे, राजेंद्र कदम, प्रणव कदम, दीपक भूमकर, तसेच नागेश भालेकर, उदय इंगळे, बाळासाहेब भोंडगे, नंदू शिरसाट, अमोल कांबळे, राजेंद्र हरगुडे, पिंटू सूर्यवंशी, अशोक मुसमाडे, अभिषेक भास्कर जाधव, संतोष औसळकर, सुनील कल्हापुरे, नील लगे, तसेच दीपक वाळुंज, अखिल शेख, दानिश पठाण, प्रसन्न पंडित, विशाल खलसे आदींसह कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। देवळाली प्रवरा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आलेले होते। त्यामध्ये आपण जसं बघतोय की आता हा पेपर मिल येथील रस्ता आहे, या रस्त्यावरती आपण मूर्ती संकलन केंद्र उभारलेलं आहे। समर्थनगरच्या पाण्याच्या टाकीजवळ मूर्ती संकलन केंद्र उभारलेलं आहे। त्याचबरोबर गावात बस स्टँडवरती बाजार तळावरती मूर्ती संकलन केंद्र उभारलेलं आहे। त्याचबरोबर 4 फिरत्या संकलन रथांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली होती। नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्याला मिळाला। नागरिकांनी आपले सर्व घरगुती गणपती तसेच मंडळांनी आपले गणपती संकलन केंद्रामध्ये जमा केले, काहींनी संकलन रथामध्ये जमा केले। या सर्वांचा सर्वांच्या सहाय्यानं नगर परिषदेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता आला। या सर्व संकलित झालेल्या गणेश मूर्तींचं आपण पाण्याच्या टाकीजवळ कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करतो आहोत, पर्यावरणपूरक विसर्जन करतो आहोत, विधिवत विसर्जन करत आहोत। श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, C24 तास, देवळाली प्रवरा। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।